शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। शहर के स्नेहल नगर योगेश्वर नगर दिघोरी की जनता ने अपनी मांगों को लेकर दिघोरी परिसर में आंदोलन किया है। स्थानिक लोगों का कहना है कि परिसर में अंबुजा सीमेंट का गोडाउन है। इस गोडाउन में हमेशा ही बड़े बड़े ट्रक और ट्रेलर आते हैं। परिसर परिवहन करने के लिए छोटा सा रोड है, इसमें कंपनी की गाड़ियां खड़ी रहती है और दूसरी ओर बाजू में शासन की जगह पर बड़े बड़े झाड़ खड़े हैं। ऐसे में लोगों को परिवहन के लिए काफी समस्या हो रही है। नागरिकों का कहना है कि NIT जल्द से जल्द इस समस्या का समाधान करना चाहिए। आम्हाला सीमेंट गोडाउन बंद पाहिजे, आम्हाला रोड बंद नाही पाहिजे, आम्हाला सीमेंट गोडाउन पासून तकलीफ आहे। आमचे मुलं सकाळी आम्हाला शाळेत सोडावं लागते, त्याच्यामुळे हे ट्रक आडवे राहते। आम्हाला सीमेंट गोडाउन बंद पाहिजे आणि पाहिजे बस, हाच आमचा नाणी आहे। पाण्याचा काहीतरी करा, माहित नाही सर कोणाचं आहे काय आहे, आम्हाला काहीच माहित नाही। माझं नाव राधा कुमेरिया। जनता के इस समस्या को महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से स्थायी समिति अध्यक्ष पिंटू झलके ने साथ दी। इन्होंने भी अपील की है कि स्थानिक नागरिकों को इस समस्या से जल्द समाधान हो। गेले अनेक दिवसापासून या ओपन प्लॉटच्या संदर्भात वारंवार प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या। प्रशासनाच्या माध्यमातून कुठलीही कारवाई या प्रकरणात केली गेली नाही। नागरिकांना या ओपन प्लॉटमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास आहे। इथे पाणी भरल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि या पाण्यामुळे नागरिकांना मच्छरांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होऊन राहिला। दुसरीकडे हे जे सिमेंटचं गोडाऊन आहे, त्यांनी रस्त्यावर अवैधरित्या रॅम तयार केला। त्या रॅमच्या संदर्भातही जागतिक वर्ल्ड बँक प्रोजेक्टचा जो रस्ता आहे त्या PWD विभागाकडे सुद्धा तक्रार करण्यात आली। मात्र प्रशासन एकंदरीत उदासीन भूमिकेतून वागत आहे आणि त्यामुळे या सर्व परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। काल स्थानिक लोकांची काही कंप्लेंट माझ्याकडे आली होती। मी माननीय आयुक्त साहेब मुंडे साहेब यांना तुरंत चर्चा करून याच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी केली होती। मुंडे साहेबांनी काल सटकन ॲक्शन घेऊन रात्री 10 वाजता मला वाटते 7-8 गाड्या काही अधिकारी यांना पाठवलं होतं। पण माझे एकच म्हणणं आहे, कर सर 3-3 वर्षापासून स्थानिक लोक इथे महानगरपालिकेमध्ये नेहरूनगर झोनला कंप्लेंट करतात। स्थायी समिती चेअरमन आहे पिंटू भाऊ झलके, हे सुद्धा त्याच्यावर लेटरबाजी करून काम नसेल होत जनतेचं, तर अर्थ का कोण अर्थ काय? प्रशासनाचं अधिकारी आपण जे नेमतो तो कशासाठी नेमतो? म्हणून माझी एकच मागणी आहे का, नेहरूनगर झोनचे जे काय अधिकारी असेल यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि हा जो प्लॉट आहे खाली प्लॉट रिकामा पडलेला याच्यावर सीजिंग करण्यात यावं महानगरपालिका, आणि जे दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी महानगरपालिका नेहरूनगर झोनचे अधिकाऱ्यांनी। हे सांगितलं का त्यांनी आश्वासन दिलं बा याच्यावर आम्ही बा नेहरूनगर झोनवाल्याला माहिती मागवतो आणि त्याच्यानंतर आम्ही कठोर कारवाई करतो बा, आणि प्लॉटवर जप्तीची कारवाई करण्याची मागणी आम्ही केलेली आहे सर्व नागरिकांतर्फे। आणि इथलं जे सिमेंट गोडाऊन आहे तिथल्याही स्थानिक लोकांना भरपूर त्रास आहे। आम्ही याच्यावर पण आता काही ॲक्शन घेणारच आहोत आम्ही आपल्या मनसे स्टाईलनी। आणि बाकी जे आहे ते कोणत्या हालतीत 1 महिन्याच्या आतमध्ये गोडाऊन बंद करून हे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो इथल्या स्थानिक लोकांना। माझं घनश्याम निखाडे, नागपूर शहर सचिव, मनसे।